सोयाबीनचे दर 4 महिन्यानंतर प्रथमच 7,000 पार गेलेले आहेत. 10,000 पल्ला गाठलेले सोयाबीनचे दर काही काळानंतर पडले होते. दर अद्याप तेवढे वाढलेले नाहीत, मात्र आता गेल्या 4 दिवसात सोयाबीनच्या दरात काही प्रमाणात वाढ होतीये, त्यामुळे आवकही वाढली आहे. लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक 7,050 रुपये प्रति क्विंटल दर मिळालाय आणि याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. युक्रेन आणि रशिया येथे युद्ध पेटल्यामुळं जास्तीत जास्त सूर्यफूल तेल युक्रेनवरून भारतात येत असतो. तिथून आवक नसल्यामुळे, कुठल्याही प्रकारची आवक नसल्यामुळे भारतात 75% माल परदेशातून मागवावा लागतो. त्याच्यामध्ये 60% माल युक्रेन आणि रशियावरून येत युक्रेनवरून येतो आहे. त्यामुळं भारतामध्ये सोयाबीनला भाव चांगले मिळतील आणि भाव चांगलेच वाढण्याची शक्यता ह्या वर्षी वर्तवण्यात येत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.